जनावरांना आहारातून योग्य पोषण मूल्याचा पुरवठा होत नसल्यास जनावर चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी खाऊ लागतात. सध्या जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक जाऊन साचणं ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. आपल्याकडे प्रामुख्यानं घरातलं उरलेलं अन्न किंवा कचरा टाकताना प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर केला जातो. यातले पदार्थ खात असताना जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशवी जाण्याची शक्यता वाढते. पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांना रवंथ करण्यात अडचण येतात किंवा पोटात तयार झालेला वायू बाहेर पडण्यास अडथळा येतो. यामुळे जनावरांना पोटफुगी होण्याची शक्यता असते. काही वेळेला या अखाद्य गोष्टींबरोबर लोखंडी तुकडे, तारा, खिळे या गोष्टी सुद्धा पोटात जाऊन बसतात. पोटात धारधार वस्तू गेल्यानं आतड्यांना जखमा होण्याचीही शक्यता वाढते. प्लास्टिक खाल्लेलं जनावर ओळखायला अवघड असतं, कारण हे प्लास्टिक किंवा अखाद्य वस्तू पोटात जाऊन साचून राहतात आणि जनावरांना हळूहळू त्रास हा सुरू होतो. रवंथ करताना अडचणी येतात, जनावरांच्या पोटात कळा सुरू होतात, जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण हे कमी करतात, त्यामुळे दूध उत्पादनात घट दिसून येते. जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणामही दिसून येतो. असं होऊ नये म्हणून आपल्या जनावरांच्या खाण्यात अखाद्य वस्तू येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. त्यांना समतोल आहाराचा पुरवठा करावा. तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं शस्त्रक्रिया करून पोटातल्या अखाद्य वस्तू काढून टाकाव्यात. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.